प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. संग्राम देशमुख यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आमचं ठरलंय औंधा संग्राम भाऊच या मतळ्याचे बॅनर संपूर्ण मतदारसंघात लावत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. उद्याच्या निकालानंतर लोकसभेची रणधुमाळी संपून विधानसभेच्या निवडणुकांचं वारं सुरू होईल. परंतु राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कडेगाव पलूस या मतदारसंघात हा माहोल फार अगोदरपासूनच सुरू झाल्याचे दिसतंय. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत डॉक्टर विश्वजित कदमांची बिनविरोध निवड झाली. त्यावेळी संग्राम देशमुख यांनी शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु अखेरच्या क्षणी तो माघारी घेतला. 1997 पासून पतंगराव कदम यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी देखील इथून पुढे विधानसभेला उभे राहणार नसल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे कदम व देशमुख या पारंपरिक विरोधकांमध्येच लढत होईल. परंतु यावेळी ती विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्यात होईल हे जवळपास निश्चित झाले. अनेकांच्या मते ही लढत चुरशीची होऊन हाय वोल्टेज ड्रामा या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहायला मिळेल. दोन्ही उमेदवारांनी त्या दृष्टीने आखणी जुळवाजुळव दौरे भेटीगाठी सुरू केली आहेत. तसेच या बॅनर्सवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या गाववार विकास कामांचा देखील समावेश करण्यात आला आहे. जसजशी विधानसभेची निवडणूक जवळ येईल तस तशी प्रचारात रंगत येईल. तसेच वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय असणार व तसेच उमेदवार कोण असेल हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहील. तुर्तास तरी डॉक्टर विश्वजित कदमांच्या समोर संग्राम देशमुख यांनी तगडं आव्हान निर्माण केल्याचे दिसते. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.